शैला तू का आश्चर्य वाटलं तू रिमाशी लग्न केलंस हे मला कळल्यावर मला सुद्धा आश्चर्य वाटलं तुला हे ऐकून सुद्धा आश्चर्य वाटेल की मी आणि रीमा मैत्रिणी आहोत आणि तुला हे माहितीच असेल की मी आणि कविता सुद्धा मैत्रिणी आहोत तुला काय म्हणायचंय मला काय म्हणायचंय हे मी न सांगता तुला कळायला हवं पण तुला नसेल कळत तर मी तुला सांगते कविताला वाटलं होतं की तू जिवंत नाहीयेस आणि म्हणून ती लग्नाला राजी झाली पण तू कविताला धोका देऊन रिमाशी लग्न केलंयस नाही सॉरी तुझा काहीतरी गैरसमज झालाय ना मी कविताला फसवलं ना रिमाला अगं ॲक्सिडेंटमध्ये मी मेलो ही चुकीची बातमी होती मी ॲक्सिडेंटमधून बरा झाल्यानंतर पूर्ण शुद्धीत आल्यानंतर कविताला भेटायला तिच्या घरी गेलो हे खोटं आहे कविताच्या लग्नापूर्वीच मी तुला पुण्यात पाहिलं होतं आणि तेव्हा तू ठणठणीत बरा होतास अगदी असेल म्हणजे तू मला पाहिलं असशील पण त्यावेळी मला कळलं होतं की कविताचं लग्न ठरलंय आता कविताचं लग्न ठरलेलं असताना तिच्या आयुष्यात जावं की नाही ह्या संभ्रमात मी काही दिवस होतो पण मी स्वतःला सावरलं आणि शेवटी तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो तू कविताच्या लग्नापूर्वी तिच्या घरी गेला होतास मग अगं सांगतोय का तुला मी पण कविता काही मला भेटलीच नाही तिची आई आणि तिची बहीण मला भेटली त्यांनी अक्षरशः मला रिक्वेस्ट केली की कविताचं आता लग्न ठरलंय तेव्हा प्लीज तू तिच्या आयुष्यातून दूर हो सुरुवातीला हे सत्य पचवायला मला फार कठीण गेलं पण नीट विचार केल्यानंतर मला ते पटलं त्यामुळे मी जिवंत नाही ही कविताची समजूत तशीच ठेवून मी तिच्या आयुष्यातून दूर झालो नाही हे खोटंय हे खरंय त्याच दरम्यान रीमा माझ्या आयुष्यात आली तिला मी आवडलो होतो तिने मला लग्नाबद्दलही विचारलं होतं कविताच्या संबंधात मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा नव्यान आयुष्य सुरू केलं बिलीव मी शैला मी खरंच कोणालाही फसवलेलं नाही सॉरी मला तुझ्यावर विश्वास नाही ठीक आहे मग तू आता एक काम कर तू सरळ कविताच्या घरी जा तिच्या आईला किंवा तिच्या बहिणीला भेट त्यास तुला खरं सांगू शकते हो ते तर मी करणारच आहे रीमा कुठे अगं आम्ही दोघं बाहेर गेलो होतो अचानक तिला काहीतरी महत्वाचं काम आठवलं त्यामुळे ती तिकडे गेली आणि मी एकटाच घरी परत आलो ठीक आहे तिला सांग मी येऊन गेले होते हो हॅलो आई मी बोलतीये अगं आई एक चांगली बातमी आहे आपल्यासाठी राजनचं प्रकरण कायमचं संपलंय अगं राजन की नाही लग्न केलंय अगं काय सांगतेस का बरं झालं बाई तोही आता तुझ्या संसारात रमेल हो ना पण तुला खरं सांगू का जे काही झालं ना ते दोघांच्याही दृष्टीने चांगलं झालं बघ हो हो बरं ठेवते फोन हा चल आई काय चहा दे ना चहा दे ना काय रे okay.
अरे शैला ये काय काय झालं? राजांचं लग्न ठरलंय. ब्रह्मा ज्या मुलीशी लग्न झालंय त्याच ती सुद्धा माझीच मैत्रीण आहे. मला एक सांग, मी ज्या दिवशी घरी आले होते तुला सांगायला की राजन जिवंत आहे त्यानंतर तो इथे आला होता का? इथे नाही. अगं ते कसं शक्य आहे? मला सांगितलं त्याने, म्हणाला की मी बरा झालो आणि ताबडतोब घरी गेलो होतो कविताच्या, मला लग्न करायचं होतं तिच्याशी. कविताची आई आणि बहीण म्हणाली की कविताचं आता लग्न ठरलंय, तू दूर हो तिच्या आयुष्यातून, म्हणून मी दूर झालो. हे बघ, तो खोटं बोलत असेल. नाही सुभाष, आता शैलाने जे काही सांगितलं ना ते सगळं खरंय. राई काय बोलतेस तू? अरे खरं तेच बोलते मी. राजन इथे आला होता पण मी आणि कामिनीने त्याला सांगितलं की कविताचं लग्न ठरलंय, तेव्हा तू तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जा. आई त्यावेळी तू घरी नव्हतास. पण खरं सांगू तुला सुभाष, खरंच राजन फार चांगला मुलगा होता रे. त्यानं आपल्या कवितासाठी फार मोठा त्याग केला आहे. आणि तुला सांगू, आता या घरात राजन हा विषय संपला, कळलं? माफी मागायला हवी राजनची. उगाच नको नको ते आरोप केले मी त्याच्यावर. शैला आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. कविताचं लग्न झालंय, तिचा आता संसार सुरू झाला, राजननेही लग्न केलं. आता दोघांचे वेगळे आयुष्य सुरू झाल्यामुळे राजन या वादावरती इथे पडदा टाकायलाच पाहिजे. अरे वा, छान चित्र काढलंयस रे. अजून पूर्ण व्हायचं आहे, पूर्ण झाला बघा आणखीन चांगलं दिसेल. बरं काय. हा बोला माधवराव. नाही मीच फोन करायला सांगितलं होतं, आठवण करून द्यायची होती. उद्याचा दिवस लक्षात आहे ना? ज्या अनाथाश्रमातून आपण बंटीला दत्तक घेतलं त्या अनाथाश्रमाचा उद्या वर्धापन दिन आहे. दरवर्षी आपण देणगी देतो, यावर्षी 5,000 चेक नेऊन द्या. नाही त्यासाठीच घरी निरोप ठेवला होता. तो उद्या सकाळी चेक घेऊन जा. ओके बाय. बाबा बघा मी काय मस्त चित्र काढलं, आवडलं? अरे वा छान आहे. बाबा माझा अभ्यास झालाय, मी खेळायला जाऊ? जा. बाय टीचर. बाय. सॉरी, आता मी तुमचं टेलिफोनवरचं बोलणं ऐकलं, म्हणजे मुद्दाम नाही, चुकून फोन आला म्हणून मी घ्यायला गेले. तर मला वाटलं की बंटीची ट्युशन संपली असेल, तो खेळायला गेला असेल म्हणून डोरबेल पण वाजवली नाही, चावीने दरवाजा उघडला आणि आत आलो. ए खाजगी बोलणं असं. प्लीज प्लीज मला माफ करा. इट्स ओके इट्स ओके. ह्यात तुमची काही चूक नाही, तुम्ही ऐकलं ते खरं आहे. बंटी हा अनाथाश्रमातून आणलेला मुलगा आहे, हे फक्त मला आणि माधवरावांना माहिती होतं. आता तुम्हाला कळलंय तर तुम्हाला सांगायलाच हवं सगळं. माझं आणि माधवीचं लग्न झालं, ऑफकोर्स अरेंज मॅरेज.
लग्नानंतर आम्हाला मूल होईना म्हणून आमच्या दोघांची वैद्यकीय तपासणी झाली. माझ्या बायकोत काहीतरी दोष आहे म्हणून आम्हाला मूल होत नाही असा रिपोर्ट आला. मी रिपोर्ट वाचला, डॉक्टरला काय म्हणायचं तेही मला समजलं, पण तू डॉक्टरांशी याबाबतीत बोललीस, म्हणजे यावर काही उपाय आहे की नाही, यातून काही मार्ग निघेल की नाही, याबद्दल काही बोललीस डॉक्टरांशी? हो, डॉक्टरांशी मी या विषयाच्या संदर्भात बोलले. मग काय म्हणाले डॉक्टर? ते म्हणाले नियती पुढे कोणाचं काहीच चालू शकत नाही. हे कसं शक्य? काहीतरी मार्ग असणारच, काही उपाय असणारच याच्यावर. आपण काही वाटेल ते करायला तयार आहोत, म्हणजे लागेल तेवढा पैसा खर्च करू आपण. नाही, यावर काही सुद्धा औषध नाही. मलाही कधी असं वाटलं नव्हतं. आपल्या संसाराचं जे चित्र मी रंगवलं होत ना, त्यात यापुढे आपलं मूल कधीच दिसणार नाही आपल्याला. अशोक, का नियती माझ्याशी असं क्रूर खेळ खेळली? धक्क्यातून मी कधीच सावरू शकेल? अशोक, एवढा हताश होऊ नकोस. अरे आपण दोघ आहोत ना एकमेकांना, हा आहोत ना. माझ्या बायको मध्ये दोष होता म्हणून आम्हाला मूल होत नव्हतं. 3-4 दिवस आम्ही खूप डिस्टर्ब होतो, असा रिपोर्ट येईल असं वाटलंच नव्हतं. माझे मित्र नातलग मला सांगत होते की मुलासाठी तू बायकोला घटस्फोट दे. अशोक, पण तुझं किती प्रेम आहे. म्हणजे तो सुखी व्हावा असं तुला मनापासून वाटत ना? असं काय विचारता तुम्ही? ज्या बाईचं आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम असतं ना, त्या प्रत्येक बाईला आपला नवरा सुखी व्हावा असंच वाटत असत. मग एक काम कर संगीता, तो सुखी व्हावा असं जर तुला मनापासून वाटत असेल ना, तर तू त्याला घटस्फोट दे. कारण तू घटस्फोट दिल्याशिवाय तो सुखी होणार नाही. तेव्हा घटस्फोट देणं हे आई होऊ न शकणाऱ्या पत्नीचं म्हणजे तुझं कर्तव्य आहे. हे बघ संगीता, हा निर्णय माझा एकटीचा आहे असं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा गैरसमज आहे. म्हणजे असाच निर्णय अशोकचा सुद्धा आहे. तू सुद्धा? हो, मी सुद्धा. आणि काय विचार करू नये असा, सांग ना काय निर्णय घेऊ नये असा, तूच विचार कर. कुठल्या पुरुषाला वाटणार नाही आपण बाप व्हावं असं. दोष तुझ्यामध्ये निघाला, यात माझी काय चूक आहे? संगीता, मला घटस्फोट दिला नाहीस तर मी आयुष्यात कधीही बाप होऊ शकणार नाही, हे दुःख मला जगू देणार नाही. मी मेल्यानंतरच तुला मंगलसूत्र काढण्यात आनंद असेल तर त्याला माझा इलाज नाही. प्लीज असं बोलू नको. संगीता, तू मला सरळपणाने घटस्फोट देणार नसशील तर तो मिळवण्यासाठी मला कोर्टात जावं लागेल. आणि खरं सांगू, मी माझ्या मित्रांचं नातेवाईकांचं ऐकलंच नाही. लग्नाआधी नातेसंबंध नसलेली एक मुलगी लग्न करून माझ्या घरी येते, आपल्या माणसांना सोडून, आपल्या घरादाराला सोडून माझ्यावर प्रेम करते, प्रेमाचा वर्षाव करते, मला साथ देते. अशा माझ्या बायकोला मी घटस्फोट द्यायचा का? तर फक्त तिला मूल होत नाही म्हणून नाही. मी ठरवलं की काही झालं तरी मी माझ्या बायकोला घटस्फोट देणार नाही. अशोक,
ज्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा करायची असते त्याच दिवशी गळ्यातलं मंगळसूत्र उतरून टाकण्याची वेळ आली आहे माझ्या. मी तुला एकच प्रश्न विचारते, आज मी बड्ड सावित्रीच्या पूजेला जाऊ का नको जाऊ? मागे तू म्हणाला होतास बट सावित्रीची पूजा कर आणि 7 जन्म मला पती म्हणून मागून घे. तेव्हा मी तुला मुद्दा म्हणाले होते 7 जन्म नाही, मला जन्मोजन्मी तूच पती म्हणून हवायस. बट सावित्रीची पूजा तीच आहे, पण तो दिवस आणि आजचा दिवस यात केवढा फरक आहे. अशोक, आजही तू दिलेला निर्णय मला मान्य असेल, मला फक्त तुझ्याकडून उत्तर हवंय. अशोक, तू जो काही निर्णय घेशील तो पूर्णपणे विचार करून घे, कारण या तुझ्या निर्णयावर संगीतासारख्या एका चांगल्या मुलीचं भविष्य अवलंबून आहे. संगीता, मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. माझा निर्धार पक्का होता, माझ्या बायकोला घटस्फोट द्यायचा नाही हा. नंतर आम्ही ठरवलं की अनाथ आश्रमातून एक मुलगा दत्तक घ्यायचा. बंटीला आम्ही दत्तक घेतलं. त्याला दत्तक घेतलं तेव्हा तो खूप लहान होता, तो अनाथ आहे हे त्याला अजूनही माहिती नाहीये. माझी बायको त्याच्यावर खूप प्रेम करायची. आम्ही त्याचे आई वडील नाहीत हे त्याला कधीच जाणवू दिलं नाही. हे मी तुम्हाला आज सगळं सांगितलंय, हे तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका. हे शेवटपर्यंत त्याला कळता कामा नाही हीच इच्छा. आय एम सॉरी, मी हे सगळं ऐकून तुम्हाला त्रास द्यायला नको होता, पण बंटीचं गुपित तुम्हाला कळलं म्हणून मला हे तुम्हाला सांगणं योग्य वाटलं. सॉरी, मी एवढं भावना विवशून तुम्हाला डिस्टर्ब करायला नको होत. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. सो काय रे, तुझं झालं खेळ? मी सांगितलं ते लक्षात ठेवा, प्लीज. त्याला काय कळता कामा नाही यातलं. एक्सक्यूज मी. राजन, एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. तू आता माझ्याबरोबर माझ्या बिझनेसमध्ये कामाला सुरुवात कर. तू आता इथेच राहतोस, त्यामुळे या घराप्रमाणे माझ्या बिझनेसवरही तुझा हक्क आहे. आणि तू जसा रिमाचा लाईफ पार्टनर आहेस तसा बिझनेसमध्ये माझाही पार्टनर आहेस, तेव्हा स्वतः हा मालक असल्याचं समजून कामाला सुरुवात कर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हाय दादा. हा, ये ओळख करून देतो. हा रिमाचा नवरा राजन आणि ही रिमाची मैत्रीण शैला. हॅलो. तुम्ही बोला, मी तिला सांगून येतो तू आल्यास. आलोच. आय एम सॉरी,
कशाबद्दल? त्या दिवशी कविताबद्दल उगाचच भांडले तुमच्याशी, नको नको ते आरोप केले. आय एम रिअली सॉरी. डोंट वरी, तुमच्या बोलण्याचं मला काहीही वाईट वाटलेलं नाही, कारण तो तुमचा माझ्याबद्दल झालेला एक गैरसमज होता. सो फॉरगेट इट. हाय शैला. हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन, हाऊ आर यू? फाईन, थँक यू. त्या दिवशी मी नसतं येऊन गेलीस ना, थोडा थांबायचंच तरी. अगं खूप उशीर झाला होता, पण एनिवे आज आले की नाही भेटायला तुला. थँक्स. बाय द वे, मीट माय हस्बंड. आमची ऑलरेडी ओळख झाली. काय मग शैला भाई, तुमच्या लग्नाचं काय? पाहूया. नाही पाहूया नाही, मी जसा आमच्या रिमासाठी राजांसारखा हुशार आणि चांगला मुलगा मिळवला, तसा तुम्हीही राजांसारखा हुशार मुलगा बघा. काय?